नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी आवर्जून या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे कोजागिरी पौर्णिमा ही बुधवारी सोळा तारखेला चालू होत असून ही सतरा तारखेला दुपारी चार वाजेपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार सूर्यानी पाहिलेली पौर्णिमा ही सतरा तारखेला गुरुवारी ग्राह्य धरली जाणार असल्यामुळे आपण हा उपाय गुरुवारी सकाळी करायचा आहे त्याचप्रमाणे आपण ज्या रात्रीच्या लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करणार आहोत इंद्र इंद्रदेवता लक्ष्मीदेवी कुबेरदेवता चंद्रदेवता यांची जी पूजा आपण करणार आहोत ही पूजा आपल्याला बुधवारी रात्री बारा वाजून बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत करायची आहे ही पूजा कशी करायची पूजेची मांडणी कशी करायची मंत्र कोणते म्हणायचे सेवा काय करायच्या याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि आपण हा स्वस्तिकचा जो उपाय करणार आहोत हे उपाय आपल्याला सतरा तारखेला गुरुवारी सकाळी करायच्या आहेत सर्वात अगोदर आपल्याला आपल्या आप्ले घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे दरवाजा आणि उंबरटा तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर हळद टाकून या पाण्याने तुम्ही दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दरवाजा दरवाजाची चौकट तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू ओलं करायचं आहे या कुंकुवाने तुम्हाला मुख्य दरवाज्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना ते नेहमी अखंड काढावं त्याच्या काड्या काने कोपरे व्यवस्थित काढावे यानंतर बाजूला दोन हुब्या रेषा द्यायच्या आहेत मधी चार बिंदू द्यायचे आहे त्यानंतर या स्वस्तिकची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते ज्या ठिकाणी हळद असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास करते आणि हा अत्यंत प्रभावी उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला करायचा आहे आपल्याला मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचं आहे दोन्ही बाजूला छान सुंदर असे लक्ष्मीची पावलं काढून रांगोळी काढायची आहे या रांगोळीला आणि उंबरठ्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून याची पूजा करायची आहे धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे हे करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचा कोणताही बीजमंत्र म्हणायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तुम्हाला याचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मी जर का तुम्ही मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करत असाल तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये अखंड वास करते यानंतर आपल्याला दुसरं स्वस्तिक हे आपल्या किचनमध्ये काढायचं आहे आपल्या किचनमध्ये आपण जिथे गॅस स्टोव ठेवलेला असेल त्याच्या मागच्या बाजूला जी भिंत आहे किंवा जी स्टाईल असेल किंवा खिडकी असेल तर खिडकीच्या बाजूला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू आणि हळद मिक्स करून घ्या थोडंसं पाणी टाकून हे ओलं करून घ्या आणि याने एक स्वस्तिक काढा स्वस्तिक काढताना स्वस्तिक नेहमी काढल्यानंतर मध्ये चार बिंदू द्यायचे बाजूला दोन हुब्या रेषा द्यायच्या आणि प्रत्येक स्वस्तिकला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून पूजा करून घ्यायची आहे हे झालं दुसरं स्वस्तिक यानंतर आपल्याला तिसरं स्वस्तिक तुमचं जिथे देवघर असेल किंवा जिथे तुम्ही देवघर ठेवलेले असेल त्या देवघराच्या मागच्या भिंतीला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि याच पद्धतीने त्या स्वस्तिकची तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला चव स्वस्तिक तुमची जिथे तिजोरी असेल कपाट असेल जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या लॉकरमध्ये तुम्हाला काढायचं आहे याच पद्धतीने पूजा करायची आहे यानंतरचं पाचवं स्वस्तिक तुमची तुळस तुम्ही जिथे ठेवलेली असेल तुम्ही त्या तुळशी वृंदावनवर किंवा कुंडी असेल तर मातीच्या कुंडीवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि या पाच स्वस्तिकचं तुम्हाला या दिवशी हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे आपल्या घरात लक्ष्मी अखंड वास करेल प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकतात परंतु कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा असल्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा देखील या दिवशी आपल्याला करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद